हॉलिवूडच्या कितीतरी सिनेमांमध्ये आपण पाहिले की कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचा मेंदू एका चिपच्या माध्यमातून कंट्रोल केला जातो, पण ते सगळं काल्पनिक असतं. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आता प्रत्यक्षातही असं होताना बघायला मिळणार आहे. एलॉन मस्क यांची न्यूरोलिंक ही न्यूरोसायन्स स्टार्टअप कंपनी या प्रोजेक्टवर काम करते, त्यामुळे लवकरच मस्क लोकांच्या डोक्याची बसून मेंदू कंट्रोल करणार आहे. ट्विटर खरेदीच्या डीलपासून जगातील सर्वात मोठे उद्योगपती आणि टेस्लाचे सहसंपादक एलॉन मस्क हे त्यांच्या निर्णयामुळे सातत्याने चर्चेत आहेत. अशातच एलॉन मस्क आता आणखी एका भयानक प्रोजेक्टवर काम करत आहेत. स्पेस एक्स, टेस्ला आणि ट्विटरसारख्या कंपनीचे मालक असलेले मस्क यांना आधीपासूनच तंत्रज्ञानात खूप रस आहे. एलॉन हे वेगवेगळ्या आविष्कारांसाठी ओळखले जातात. इलेक्ट्रिक कारच्या क्षेत्रात क्रांती घडवून त्यांचा मोलाचा वाटा आहे. विज्ञान जगतात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते बऱ्याच गोष्टींसाठी कायम चर्चेत असतात, मात्र यावेळी त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण ट्विटर किंवा टेस्लाशी संबंधित नाही, तर एका विशेष प्रकारच्या चिपसाठी आहे. ही चिप मेंदूमध्ये बसवताच माणूस रोबोटसारखा बनू शकतो. मस्क यांची न्यूरोलिंक नावाची कंपनी आहे. ही कंपनी बऱ्याच काळापासून एका विशेष प्रकारच्या चिपवर काम करते, जी मानवी मेंदूला रोबोटप्रमाणे बनवू शकते आणि त्यामुळे मानव अशा गोष्टी करू शकतो जे आजपर्यंत कोणत्याही मानवासाठी शक्य नाही. याआधी एका माकडावर हा प्रयोग करण्यात आला. माकडाच्या मेंदूत कॉम्प्युटर चिप बसवण्यात आली. तसेच डुकराच्या मेंदूत देखील अशा प्रकारची चिप बसवण्यात आली होती. दरम्यान ही चिप बसवलेल्या प्राण्यांच्या हालचाली तसेच त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवले जाते. त्यांच्या सर्व हालचालींचे बारकाईने निरीक्षण करून त्यांची नोंद ठेवली जाते. हा प्रयोग सध्या यशस्वी टप्प्यावर असून लवकरच अशा प्रकारच्या चिप प्रत्यक्षात मानवी मेंदूमध्ये बसवल्या जाणार आहेत. खरं तर हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल की ज्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये ही चिप बसवली जाईल ती व्यक्ती अनेक प्रकारची कामे करू शकेल जी तुम्हाला असामान्य वाटतात. ज्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये न्यूरोलिंक चिप बसवली जाईल ती व्यक्ती न बोलता उपकरणे नियंत्रित करू शकेल. मानवी मेंदूमध्ये बसवलेल्या चिपची क्षमता वाढवता येऊ शकते. या चिपच्या माध्यमातून मानवी मेंदू थेट संगणकाशी जोडला जाऊ शकतो. मेंदूतील हालचालींवर नोंद करता येऊ शकते. यामुळे मानवी मेंदूशी निगडीत आजारांवर उपचार करता येऊ शकतो. स्पायनल कॉर्डच्या दुखापती, डिमेन्शिया, अल्झायमर या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या चिपची मदत होऊ शकते, असा एलॉन मस्क यांच्या न्यूरोलिंक संशोधकाचा दावा आहे. मानवी मेंदूवरील प्रयोग 2020 प्रत्यक्षात आणण्याचा मस्क यांचा प्रयत्न होता, मात्र यास विलंब झाला. पुढील 6 मानवी मेंदूत ही न्यूरोलिंक चिप इन्स्टॉल करता येईल असे मस्क यांनी नुकतेच सांगितले. दरम्यान तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.